भारतीय जनता पार्टी करण साडे यांच्यातर्फे आणि करण साडे सरपंच मंगेश शेलार व उपसरपंच सागर आंग्रे यांच्या वतीने रविवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करण साडे सेक्टर 5 येथे मोफत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मतदार नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मतदारांनी या शिबिराला मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, भाजप रायगड जिल्हा आयटी सेल प्रभारी नितेश सोळंकी, भाजप शहर सरचिटणीस यशवंत घाडगे, उपाध्यक्ष दिनेश धामणसकर, त्रिशूल राक्षीकर, सुहास थोरात, रमेश राठोड, करंजाडे शहर अध्यक्ष वीरेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य सूरज शेलार, प्रिया फडके, सुनील भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य नाथाभाई भरवाडकर, विक्रम मोरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही भारतीय जनता पार्टीबाबत आयुष्यमान भारत योजना कार्ड व मतदान नाव नवीन नाव नोंदणी असं आम्ही कॅम्प भरवलेलं आहे. त्या कॅम्पसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तसंच आमच्यासाठी सहकार्य आमचे मिलिंद्र शहारे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, तसेच नितेश सोळंकी, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेश शेलार, यांची सर्व टीम सदस्य आणि उपसरपंच सागरबाई आंग्रे असे सर्वांनी आज जो कॅम्प भरवला त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करून आज चांगल्या लोकांचं प्रतिसाद मिळून सर्वांनी आयुष्यमान भारत योजना हा कार्ड काढणे गरजेचं आहे. कारण की आज खरोखर कुठल्याही दवाखान्यात गेला तरी नॉर्मल चेकअपसाठी 500-1000 रुपये द्यायला लागतात, पण हे कार्ड काढला तर आपले अनेक कुठलाही आजार असून तो आजार आपला आयुष्यमान भारत योजनेमध्ये कार्डबरोबर फ्रीमध्ये होऊन जाईल. आणि खरं आत्ता या सर्व जनतेला गरजेचं आहे. आणि खरं भारतीय जनता पार्टीच्या मार्फत हे कार्ड केल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे सानुभूती आणि नक्कीच करंजाडी शहर आज मोठं आहे, पण मतदान यादीमध्ये नावं कमी आहेत, त्यामुळे सर्व जनतेने मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करावे तिचं आम्ही सर्वांची इच्छा आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित मतदार नोंदणी आणि आधार कार्ड हे नोंदणीचं आधार कार्ड तयार करण्याचं जो आम्ही जो आयोजित केलेला शिबिर होता या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद असा मिळाला. जनसंपर्काने भरपूर आम्हाला जनतेने साथ दिली. तसेच जो आभा कार्ड आहे त्या आभा कार्डाच्या ह्याच्यातून आरोग्य आणि आरोग्यासाठी जर कोणी आजारी पडला, काही दुखापत झाली किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्या कार्डाने मोफत तुम्हाला उपचार होतील असं या आधार कार्डाच्या आभा कार्डाच्या संपर्कातून होईल. तरी आत्तापर्यंत जर शिकलो लोकांनी जनतेने येऊन इथेशी आभा कार्ड काढलेला आहे, तरी मी त्यांचे धन्यवाद आभार मानतो.